आम्ही सगळे इथे घाबरलोय. आम्हाला असं वाटतंय आता की आपलो वाढला तर आमचा टेंट पण वाहून जाईल. अरे पुढच्या जन्मात भेटो, आमचा ब्लॉग राहिला तर बघा तुम्ही. कुछ नहीं है, वो भूसी डैम का वीडियो देख के अपना भी फटा हुआ है. तो वो लोग भी छह लोग गए थे, हम लोग भी छह लोग गए. हम अपने को कोई एलिगेट नहीं है, हम लोग पहले ही नहा चुके हैं वो डैम में. अभी पानी बढ़े या किसी को भागे लेके जाए, हम लोग को कोई प्रॉब्लम नहीं. आम्ही मेलो तरी आम्हाला सब्सक्राइब करा, आम्ही आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवू. थँक यू सो मच. जबरदस्त इथे येणं खूप वर्थ आहे. क्रॉस करून आम्ही आलोय वॉटरफॉलला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता, आज मी नेचरमध्ये आलोय आणि हा आमचा टेंट आहे. इथे आम्ही स्टे केलं तर आम्ही सहा जण आहोत आणि सगळे आमचे फ्रेंड्स आहेत. मागे सीन दोन्ही साईडला सिनेरी आहे. तर आम्ही आता जातोय ट्रेकिंगला, एक छोटासा ट्रेक आहे. तर आम्ही आता जातोय मोठ्या वॉटरफॉलला. आम्ही निघालोय सगळे आता आमच्या ट्रेकिंग रूटला आलोय. तर आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे आणि छोटे 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 वॉटरफॉल आहेत आजूबाजूला. आणि आम्ही आता सगळे निघालोय. जस्ट झोपेतून उठलो आणि केअरटेकर आला, आम्हाला बोलला चला ट्रेकिंगला. तर आम्ही असेच तोंड वगैरे धुवून निघालोय ट्रेक करायला. तर पुढे आपल्याला मोठा वॉटरफॉल भेटणार आहे. तर आज आपण वॉटरफॉल खाली आंघोळ करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला मी सिनेमॅटिक्स दाखवून इथून रूट आहे 3 किलोमीटरच्या आसपास, तर जास्त नाही, जवळपासच आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, लवकरात लवकर. आम्हाला उद्या पनवेलला जायचं. जल्दी बोलो भाई, पनवेल जाना है. चलो गाइस, डॉगीज कम ऑन. यही से क्या रोड? चलो लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. एक अंगातला आवाज भाई ते मला काही ते पुढे मागत चालणार. चल चल मित्र, चल वाटेत आल्यावर आपल्याला एक छोटासा वॉटर पास भेटेल अशा प्रकारे. तर इकडे खूप शेवळी आहे, तुम्हाला याच्यातून सांभाळून जावं लागेल. तर आपले जे गाईड आहेत ते गाईड आपल्याला सपोर्ट करणार आहेत. ते तुम्ही बघू शकता इथे. तुझे आले ना? आलो आलो, सगळ्यांना सगळ्यांना घेऊनच आलो. माझंच पाणी उडवलं. आपली मंडळी येते. आपल्याकडे झेड प्लस सिक्युरिटी आहे. वॉटर पास क्रॉस केल्यानंतर आपल्याला गो कार्टिंग सुद्धा करायला भेटेल. इथे ट्रॅक आहे आणि 5-6 गाड्या छोट्या छोट्या. मित्रांनो, हा आहे आपला शेवटचा वॉटर क्रॉस आणि ह्या वॉटर क्रॉसमधून आपल्याला पाण्यातूनच जायचं आहे. तर जे जे लोक इथे स्लीपर किंवा नॉर्मल चप्पल घालून आले त्या लोकांसाठी थोडा डिफिकल्ट टास्क आहे. तर मी तुम्हाला
सजेस्ट करेन तुम्ही इथे शूज घालूनच या. नाहीतर पाण्यात बुडणार. तुम्ही बघू शकता हा वॉटर पास क्रॉस करायला थोडासा डिफिकल्ट होतोय, कारण ट्रेकिंग शूज कोणीच घातले नाही. जर तुम्ही ते ट्रेकिंग शूज घालून याल तर तुम्ही इझिली क्रॉस कराल. तसा पाण्याचा फ्लो भरपूर आहे. चल मित्र चल. अशा प्रकारे आम्ही एकमेकांचा हात पकडून आम्ही फायनली एका पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहे. थोडीफार अशी झाडी लागणार आहेत. वाव मित्रांनो, पुढे समोर जो वॉटरफॉल आहे ना एवढा सुंदर आहे, जबरदस्त. इथे येणं खूप वर्थ आहे. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा. मित्रांनो, हा आहे वॉटरफॉल. आता आम्ही वर जाणार आहोत तिथे. ठीक आहे, चल चल. इथून थोडासा कठीण आहे रस्ता, तर वर चढू शकता. तरी दगड पूर्ण स्लिपरी आहे. तर तुम्ही सपोर्ट घेऊन येऊ शकतो आपण असं. आणि हा आहे वॉटरफॉल. आता मी वॉटरफॉलमध्ये उतरणार आहोत. तर हे आहे, हा आहे खालचा पार्ट. इथे समोर आहे वॉटरफॉल. जबरदस्त प्रेशर आहे मित्रांनो. तर आम्ही आता इकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, क्रॉस करून आम्ही आर्वे वॉटरफॉलला आम्ही पोचले आमच्या पॉइंटला. पाण्याला भरपूर फोर्स आहे, तर त्याच्या खाली जाणं खूप रिस्की असेल. तर मी तुम्हाला म्हणे पुढे आलात तर थोडंसं पुढेच राहा, टेकून राहू नका. बघू शकता वॉटरफॉलची उंची बघू शकता तुम्ही. आणि लोक घाबरतात वर यायला, तर प्रत्येक जण इथे नाही येऊ शकत. आम्ही इकडे आलो.
आणखी एक युट्यूबर मित्र भेटले आहेत रुपेश, काय तुमचं काय म्हणणं आहे यावरती? हा पण त्या बोलता तरी काय काय म्हणणं आहे तुमचं? हे आला इथे कशाला आलाय तुझे? कसं वाटतं तुम्हाला पार्सल पार धबधब्यावरून रिटर्न आलोय. तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवतो जिथे आम्ही थांबलोय. इथे धबधब्याच्या भोवतीच बघू शकता सगळे टेंट आहे. तुम्हाला हवा तसा टेंट भेटेल इथे. तर तिकडे मोठा टेंट आहे, आम्ही घेतलाय 6 जण आम्ही आरामात बसतो एवढं टेंट आहे. आता आम्ही चेंज करू आणि 12:01 रिटर्न घरी जायला निघू. तर हे लोकेशन लोणावळ्यामध्ये आहे. जो टायगर पॉईंटचा रस्ता आहे त्या रस्त्याकडूनच पुढे आपल्याला जायचं आहे आणि पुढे जाऊन एक लेफ्ट मारायचा आहे. तो लेफ्ट मारल्यावर एक आतमध्ये गावामध्ये रस्ता येतो. त्या रिसॉर्टचं नाव आहे द लोटस रिसॉर्ट. तर हे जरा आम्हाला युनिक वाटलं म्हणून आम्ही ह्यावेळी इकडे आलो. A little longer than a few minutes later. आम्ही रिसॉर्ट वरून निघालोय आणि आता आम्ही घरी जातो टायगर पॉइंटला. तुम्ही बघू शकता सगळीकडे फॉगच फॉग आहे आणि आम्ही आता इथे थोडासा फोटोशूट करू आणि जाऊ लोणावळ्यामध्ये. चला